शेलटकर्स किचनमध्ये सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा. शेलटकर्स किचनकडून एक छान गिफ्ट मिळण्याची संधी सर्वांना मी उपलब्ध करून देते, पण त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॉम्प्लेट फिश फ्राय म्हणजेच पापलेट फिश फ्राय. पापलेट फिश फ्राय करण्यासाठी मी इथे 2 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर यांची एक जाडसर पेस्ट करून घेणार आहे. पापलेट फिश फ्राय करण्यासाठी 4 पापलेट इथे धुवून घेतलेले आहेत, त्यांचे डोळे काढलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या शेपट्या देखील कट करून घेतलेल्या आहेत. वरून 2-2 चिरा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मधून देखील त्याला चीर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, बघासा, मधून देखील त्यांना चीर दिलेला आहे. आता आपण त्याचा मॅरिनेशनचा मसाला तयार करायला घेऊया. मॅरिनेशन मसाला करण्यासाठी मी घेते 4 चमचे लाल तिखट, त्याच्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, हे डायजेशन साठी चांगलं असतं म्हणून हिंग घेतलेलं आहे, 2 चमचे आलं लसूण मिरची याची एक जाडसर पेस्ट केली होती ती पेस्ट घेते, 1/2 चमचा धना पावडर, मीठ घेतोय, चवीनुसार मीठ घ्यायचंय, 1 लिंबाचा एक्स्ट्रॅक्ट टाकते. तुम्ही नॉर्मल लिंबू 1 लिंबू पिळून टाकलं तरी देखील चालेल, कोकम टाका, चिंच टाका, व्हिनेगर घातलं तरी देखील चालेल. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मसाला तयार करून झालेला आहे. आता ते पापलेट हातात घ्यायचंय आणि त्याला असं व्यवस्थित लावायचंय सगळीकडे. थोडासा आत देखील लावायचा मसाला. मागून पुढून आणि आतून देखील सगळीकडे तो मसाला लागला पाहिजे, तरच त्या पॉपलेटला छान टेस्ट येईल. मी फिश खात नाही त्याच्यामुळे मी फिशला हात देखील लावत नाही, त्याच्यामुळे जे फिश करताना हात दिसतोय तर माझ्या मिस्टरांचा हात आहे, ते सर्व हे करत आहेत. अशा रीतीने सर्व पॉपलेटना आपण मसाला लावून घेऊया. पॉपलेटना मसाला लावून झालेला आहे. आता आपण त्याला जे कोटिंग करणार आहोत त्याचा मसाला तयार करायला घेऊया. सर्वात प्रथम घ्यायचं आहे 4-5 चमचे रवा, त्याच्यानंतर थोडस अगदी 1 चमचा चण्याचं पीठ, 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे मीठ, व्यवस्थित मिक्स करायचंय. फ्राय करायला जो मसाला आपल्याला कोटिंग करायचा आहे तो करून झालेला आहे. गॅसवर फ्रायपॅन ठेवलंय आपण, त्याच्यात 4 चमचे तेल टाकलेलं आहे. आता फिशला घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचंय. परत एकदा असं उभं करून त्याचा जो लागलेला अतिरिक्त मसाला आहे तो झटकायचंय आणि फ्रायपॅन मध्ये ठेवायचंय. आपलं पॉपलेट फ्रेश फ्राय जसं रेस्टॉरंटमध्ये असतं तसं घरच्या घरी तयार होणार आहे.
एक मिनिटानंतर आपण हे परतून घेणार आहोत. पॉपलेट छान भाजून झालेले आहेत. आता त्याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. गॅसने आता बंद करतो. असे झणझणीत पापलेट फिश फ्राय तयार झालेला आहे. सर्वांनी नक्कीच ट्राय करून बघा. सबस्क्रायबर्सना मला असं सांगायचं आहे किंवा जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना एक छान शेरटकर्स किचन कडून एक गिफ्ट मिळणार आहे. पण त्यासाठी काय करायचं आहे, माझ्या व्हिडिओच्या खाली एक छान कमेंट लिहायची आणि जी कमेंट मला आवडेल त्या सबस्क्रायबरला किंवा ज्यांनी कोणी ती कमेंट केली असेल त्याला शेरटकर्स किचन कडून लवकरात लवकर एक गिफ्ट देण्यात येईल. झणझणीत पापलेट फिश फ्राय अतिशय छान झालेली आहे ही रेसिपी. मला वाटतंय सर्वांना ही फिश फ्रायची रेसिपी नक्कीच आवडेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन पदार्थ खात रहा, करत रहा, मुख्य म्हणजे मजेत रहा. आपण लवकरच भेटणार आहोत शेरटकर्स किचनच्या एका छान नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला याकरता सर्वांचे मनापासून धन्यवाद.